नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय धैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये स्वागत करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करूयात याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतलेली आहे सेक्स आणि योगा सेक्स आणि म्युझिक सेक्स आणि स्विमिंग सेक्स आणि झुंबा आणी आणी सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान आणि सेक्सचे फायदे या विषयांवर सरांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅक आधारित ब्रेस्टचे विभिन्न आकार हा विषय निवडलेला आहे आणि या विषयावर डॉक्टर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया डॉक्टर विजय दही फळे यांच्याबद्दल डॉक्टर विजय दही फळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका पुणे नवी मुंबईमध्ये नेरुळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईमध्ये डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात अजून एक गुड न्यूज म्हणजे सरांचं नवं क्लिनिक कुलाबा इथं सुरू झालेलं आहे तिथे जाऊन पण आपण मार्गदर्शन घेऊ शकता मित्रांनो तुम्ही देखील डॉक्टर विजय दहिपळे यांच्याशी थेट संवाद साधू शकता तुमच्या मनातील प्रश्न आणि शंका विचारू शकता त्यासाठी आमचा क्रमांक लिहून घ्या आमचा क्रमांक आहे शून्य दोन दोन हा मुंबईचा एस टी डी कोड आहे आणि आमचा नंबर आहे सहा सहा आठ चार तीन 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 तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करूया डॉक्टर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार अगदी आपण आता अतिशय महत्वाच्या कडे वळणार आहोत दर्शकांच्या आग्रहस्तो आपण वेगवेगळे विषय घेत असतो सेक्स आणि लैंगिक स्वास्थ्य असेल किंवा सेक्स आयजिन विषय असेल आणि आज आपण प्रेक्षकांच्या आग्रहस्तो ब्रेस्टचे विभिन्न आकार हा टॉपिक निवडलेला आहे आणि तुम्ही योग्य चांगलं मार्गदर्शन पॉझिटिव्ह मार्गदर्शन करत असता पण त्या अगोदर एकोणीस ऑक्टोबरला तुमची कन्या वैष्णवी दय यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला कसा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल थोडक्यात नक्कीच या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या मुलांना आपल्या वाढदिवसाला जवळ असणं सोबत असणं हे अतिशय आनंदाची गोष्ट असते नुकतंच एक ऑक्टोबरला एकोणीस ऑक्टोबरला वैष्णवीचा वाढदिवस साजरा करण्यात आला सध्या मुंबईमध्ये द्वितीय वर्षामध्ये ती शिकत आहे अतिशय चांगल्या प्रकारचा तिचा अभ्यासक्रम आणि बाकी आलेखदेखील चालू आहे मुंबई स्थित असलेल्या निवासस्थानी मॅडम डॉक्टर उज्ज्वला देहफळे आहेत आम्ही स्वतः आहोत व्यवस्थित केक वगैरे कापून त्याचा वाढदिवस अतिशय चांगल्या रीतीने सादर केला आणि अशा पद्धतीने त्यांच्या पुढच्या येणाऱ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या त्याचबरोबर या आठवड्यात बऱ्याच इव्हेंट घडत असतात औरंगाबाद येथील श्रीराम हॉस्पिटल डॉक्टर केंद्रे यांचं याचं उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड यांच्या हस्ते झालं त्याच ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उज्जुलाजी दहीफळे ह्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर अतुलजी सावे आणि इतर पक्षातील मंडळी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आमचं सा दहीफळे आणि मेट्रोफिनिक्स हे हॉस्पिटलमध्ये अवघ्या दोन महिन्यात साडेतीनशेपेक्षा जास्त ज्या कार्डिक सर्जरी आहेत स्पेशली एनजिओग्राफी आहे एनजिओप्लास्टी आहे पेसमेकर आहे अशा प्रकारचा एक विक्रम टोटली आमच्या महात्मा फुले योजनेमध्ये करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने हा पूर्ण आठवडा आमचा गेलेला आहे आणि मला वाटतं संदीप जी आपली दर्शक आपली वाट पाहतात पहिलाच प्रश्न कर्नाटकातून आलेला आहे आपले प्रेक्षक फोन करत मनु आहेत कर्नाटक वरून मनुजी सवाल पुढे नमस्ते डॉक्टर सर नमस्ते मनुजी बोलो सर अमके एक वीर केव्हा जाणकारच्या हेल्दी वीर होणे किल्ले कोणत्या मुख्य आहार कानाच्या व्हेरी गुड व्हेरी नाईस एक्सलंट क्वेश्चन यानी इन्हें इंफॉर्मेशन क्या चाहिए नेचुरल मेथड से हमारे वीर्य जो है उसे कैसे हेल्दी बनाया जाए क्या कंटेंट रहते हैं वीर्य में 200 प्रकार के प्रोटीन्स है उसके अंदर और एलिमेंट्स जो है एंटीआक्सीडेटिव एजेंट्स है उसके अंदर जिंक है मैग्नीशियम है प्रोक्टोज है ऐसे इतने सारे एलिमेंट बढ़ने के लिए जिसमें जिंक कंटेनिंग प्रोडक्ट ज़्यादा रहते हैं वेज में लोगे आप तो ब्रोकोली है ग्रीन वेजिटेबल्स है पीनट्स है ऑल और सब प्रकार के ड्राई फ्रूट्स है नॉनवेज देखोगे लीवर है कलेजा है स्पेशली सोमैनी टाइप्स के अंदर जो फिश रहते हैं वो फिश में भी इसका काफी ज्यादा प्रमाण रहता है लेकिन एक ही चीज़ करूँगा और इन्फॉर्मेशन के लिए सुखी जीवन का मंत्र का बुक रेफर कीजिए आपको अच्छी इन्फॉर्मेशन मिल जाएगी खूब मार्गदर्शन डॉक्टर के लिए प्रश्न रत्नागिरी अपने प्रेक्षक है जी प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्ते जी बोलो सर वैष्णवींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर माझा प्रश्न असा आहे की अनियमित संबंध केल्याने लवचिकता वलसरपणा त्यावर काय परिणाम होतो का त्याबद्दल माहिती सांगा एक्सलेट संदीप जी आपण ऍक्टिव्हिटीचे फायदे नेहमी सांगत असतो बिलकुल निसर्गाने जेव्हा ही ऍक्टिव्हिटी बनवली असेल का बनवली असेल आपली प्रजन क्षमता आहे त्यात मूल तयार होणं आहे जोडप्याची अटॅचमेंट आहे पण नुसतं त्यासाठीच नाही त्याचे खूप काही बेनिफिट्स आहेत फॉर एक्झाम्पल यांचं म्हणणं काय येते एक आपल्या माया अंगाची लवचिकता जी आहे त्या ठिकाणी जो कोरडेपणा येणार असतो त्या ठिकाणी लुब्रिकेशन म्हणतो ते देखील त्या ठिकाणी होत असतं आणि हे काय होतं ॲक्टिव्हिटी केल्यानंतर जे आकुंचन प्रसरण पावणारा ऑर्गॅझम झाल्यानंतर जे हार्मोन्स रिलीज होतात ऑक्सिटोसिन आहे डोपॅमिन आहे डिफरंट प्रकारचे न्यूरोट्रान्सपिटर आहेत हे तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी हे लुब्रिकेशन तयार होतात आणि नक्कीच त्यांना इन्फेक्शन देखील होत नाही आणि अधिक माहितीसाठी त्यांनी सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक रेफर करावं अगदी पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला रत्नागिरीवरूनच येतोय निकिता आहेत रत्नागिरीवरून निकिताजी आपला प्रश्न विचारा हा सर नमस्कार हा नमस्कार बोला सर तुमचा कार्यक्रम खूपच एकदम वैज्ञानिक माहिती मिळते आणि खरंच म्हणजे खूप फरक पण पडतोय त्याच्यामुळे तर मला माझे एक दोन प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत कारण एक माझा प्रॉब्लेम असा आहे माझ्या पार्टनंडला डायबिटीस आहे त्यामुळे कमजोरी वाटते आणि मेडिसिन घेतली नाही तर तुम्ही इंजेक्शन बद्दल ऐकलं होतं मी तर त्याच्यामुळे काही फरक पडेल का पूर्वीसारखं किंवा म्हणजे पूर्वीसारखं लाईफ होईल का त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती आणि तुम्हाला भेटायचं असेल तर कुठे भेटावं लागेल चालेल चालेल नक्की सांगूया संदीप जी हा कंप्लीट सेपरेट टॉपिक आहे डायबिटीस एंड डिस्फंक्शन खरा या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बऱ्याच जणांना डायबिटीस झाला की इतकं गर्भगळीत होऊन जातात की माझं आता काही खरं नाही माझं आता लाईफ संपलं मी आपला गोळ्या खात इंजेक्शन घेत असाच फिरणारे अजिबात नाही हे डोक्यातनं काढून टाकापर्यंत सर्वात महत्त्वाचं जरी काही कारणामुळे मेडिसिन काम करत नसेल याचं सांगतायत तरी घाबरायचं नाही का पिनाईल इंजेक्शन थेरॅपी एंट्राकारफोरल इंजेक्शन थेरॅपी फिनॉल फेंटॉलोमाईन आहे पॅपावरिन आहे अशा प्रकारचे इंजेक्शन तज्ञांच्या गायडन्सखाली खाली सेक्सॉलॉजी युरोलॉजनच्या गायडन्स खाली दिले जातात त्याचबरोबर पी शॉट थेरपीसारखी जी थेरपी ज्यामध्ये ॲक्टिवेटेड प्लेटलेट्स ग्रोथ फॅक्टर टाकून आतमध्ये टाकली जातात ज्यामुळं न्यू वॉस्क्युलोजेनिसिस न्यूओ न्यूरोजेनेसिस आणि न्यूओ हायब्रोजेनिसिस अशा गोष्टीकडून येतात आणि जे अगोदर मेडिसिन काम करत नाहीत ते आता काम करायला लागतात ह्यांनी नक्कीच आपल्या डिस्प्लेवर दाखवले जे नंबर्स आहेत सेंटर्स आहेत त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करावा आणि नक्कीच ह्यांना काळजी करायची गरज नाही अगदी पुढचा प्रश्न सुद्धा अभिमन्यू आहेत जी तुमचा प्रश्न विचारा uh, बोला, बोला, बोला. अभिमन्यू सलग प्रश्न विचाराय असेल आपण काहीतरी ये प्रॉब्लेम येतोय तुम्ही खूप yeah. चांगलं मार्गदर्शन yeah. केलं आणि आपले आताच आपल्या प्रश्नात लक्षात आलं की वारंवार प्रेक्षकांना ज्या ज्या अडचणी येत आहेत ते प्रेक्षक आपल्याला आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले हे सांगायला सुद्धा फोन करतायत म्हणजे लोकांना त्याचा फायदा होतोय कारण शास्त्रीय आणि ऑथेंटिक माहिती या सगळ्या सोशल मीडियाच्या जगामध्ये फार कमी वेळा बघायला मिळते आता आपला विषय ब्रेस्टचे विभिन्न आकार यामध्ये खूप आकाराबद्दल तुम्ही अनेक वेळा मार्गदर्शन सुद्धा करत असता द रोआल्ड डाल्स ब्रेस्ट काय असतात आणि त्याचे ते नॉर्मल असतात का हा एक प्रश्न सर्वसामान्यांमध्ये पडलेला असतो त्याबद्दल थोडंसं सांगा जे आपण सध्या पाहत आहोत ब्रेसचे सत्तावीस प्रकार आहेत विभिन्न रॉयल डाल्स का ब्रेस काय असतात बऱ्याचदा काय असतं हे ब्रेस लॅटरली अँग्युलेशनच लॅटरली असतं आणि ट्वेटिंग टाईपमध्ये अपवर्ड साईडला ते पाहायला ते लागतात बऱ्याचदा असं टेन्शन येतं की आता समजा बाळ वगैरे झालं तर कसं दूध पिणार तर अशा प्रकारचे ब्रेसदेखील टोटली हे नॉर्मल असतात समजा काही त्यात डाऊट असेल बऱ्याचदा काय असतं पार्टनरला डाऊट असतो की हे काही ॲपनॉल वाटतं मला आणि हे काही बरोबर नाही तर अशा वेळेला तज्ज्ञांना भेटावं नक्कीच तुम्हाला त्यामध्ये काही दुरुस्ती किंवा करेक्शन असेल तर ते करून देण्यात येईल अगदी दादा उभे आहेत आपल्या सोबत दादा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार दादा बोला प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्राचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विजय सर एम सी एच यांच्या लाडक्या सुकन्या तसेच मराठवाडा विभागाच्या भटके आणि विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्ष तथा संयोजिका औरंगाबादच्या सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉक्टर उज्ज्वलाई दही मॅडम एम सी एच यांच्या लाडक्या सुकन्या आणि केंद्रीय अर्थ मंत्री आदरणीय डॉक्टर भागवत कराडसर एम सी एच यांची लाडकी भाची आदरणीय डॉक्टर वैष्णवीताई दही फळे मॅडम यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद उभाळे तुमच्या या शब्दसुमनाबद्दल काही प्रश्न असेल तर नक्कीच घेऊया थँक्यू सर आजकाल काही मुली आणि स्त्रिया वगळता सर्व मुली आणि स्त्रिया आपल्या ब्रेस्टला फिट ठेवण्यासाठी ब्राचा वापर करत आहेत परंतु ब्राचा वापर कधी केला पाहिजे याबद्दल कोणालाही फारशी माहिती नसते ओके म्हणून माझा प्रश्न असा आहे की सर्व मुलींनी आणि स्त्रियांनी किती वयापासून आणि ब्रेस्टची साईज किती झाल्यानंतर ब्राचा वापर केला पाहिजे त्याबद्दल सांगा सर नक्कीच संदुजी पहा असाही प्रश्न असू शकतो आणि हे नक्की हा असतो रिझन काय सांगतो हे बघा वयात आल्यानंतर जे ब्रेस्टमध्ये बदल होतात त्यामध्ये साईजमध्ये बदल होतो त्याचबरोबर त्या ठिकाणी फ्लॅट किंवा ग्लॅन्डर टिश्यू आहे त्यामध्ये बदल होतो बऱ्याचदा ग्रॅव्हिटीमुळे हे ब्रेस्ट त्याखाली नोंबायला लागतात ते एकच सांगेन जेव्हा ब्रेस्ट हे ग्रो व्हायला लागतात आणि त्यामध्ये थोडंसं फुलनेस यायला लागतं त्याच मोमेंटला तुम्ही सपोर्ट किंवा स्पोर्ट्स स्पोर्ट ब्रा नावाच्या ब्रा तुम्हाला मिळतात ह्या का वापरायच्या तर बऱ्याचदा त्या खाली झुकल्यामुळं त्या ठिकाणी स्वेटिंग होणं फंगल इन्फेक्शन होणं इचिंग होणं अशा प्रकार होऊ शकतात त्याचबरोबर ज्या ब्रेस्ट फिंग करणाऱ्या माता आहेत त्यांच्यामध्ये देखील हा सपोर्ट नाही जर वापरला तर पुढच्या काळामध्ये फिडिंग थांबल्यानंतर हे कायमचे खाली लोंबती दिसायला लागतात दुसरं आणखी एक रिझन सांगेन काही फॅटी किंवा ओबेज असणाऱ्या ज्या मुली आहेत त्या केसमध्ये बऱ्याचदा वयाच्या लवकरच तुम्हाला त्या ब्रिशे वापरायला लागतात पण महत्त्वाची एकच गोष्ट सांगेन कंप्लीट कॉटनच्या असलेल्या ब्रॉड त्याचे बँडिंग असलेल्या आणि ब्रँडेड आणि सर्वात महत्त्वाचं ओल्सर नसलेल्या बऱ्याचदा काय होतं आपण वेट सीझनमध्ये ती ओल्सर ब्राज घातली गेली त्या ठिकाणी इरिटेशन आहे स्किन इन्फेक्शन आहे फंगल इन्फेक्शन आहे अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात तर एकच सांगेन तज्ज्ञांना भेटल्यानंतर निश्चित त्यांना सल्ला दिला जाईल आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये अधिक माहिती दिलेली आहे अगदी पुढचा प्रश्न पुन्हा एकदा बेळगावर आलेला आहे आपल्या सोबत रोहित आहेत बेळगावर रोहित प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्ते रोहित बोला सर माझं नाव रोहित आहे मी बेळगाव बोलत आहे ओके सर माझं माझं वय चाळीस आहे ओके ऍट द एज ऑफ थर्टीन तेरा वर्षापासून तेरा वर्ष झालं तेव्हापासून मी मास्टरपेशन फार करत होतो ओके तिथनं मग माझं मास्टभूषण कमी होऊन थोडं मला आशक्त पण आलेलं ओके नंतर मी सगळं मास्टुपूषण सगळं हळूहळू कंट्रोल करत माझं पेनिस स्ट्रॉंग होत आहे आणि थोडं थोडं हे वीक होत आहे मी रोज डाईट आणि हेल्दी फूड खात आहे बाहेरचं काहीच खात नाही ओके okay, आणि योगासनं वॉकिंग आणि ऑलवेज कीप कुल माइंड होत आहे व्हेरी गुड त्याच्यामुळे मला स्टॅमिना पेनिस मध्ये स्टॅमिना okay. स्टॅमिना थोडं थोडं व्हायला okay, okay. आहे ओके आणि मला आता मेन म्हणजे मला पुरुषांनी बघितलं अबो फिफ्टी इयर्स बघितलं तर मला सेक्स त्यांच्यावर सेक्स करा म्हणून असं वाटतं okay. ते का होतं आणि त्याला कंट्रोल करायला काय मेडिसिन आहेत का अच्छा अच्छा ओके सांगूया ना रोहितनी फार मोठा लांबलचक प्रश्न विचारलेला आहे पण थोडक्या की उत्तर देऊ आपलं सुखी जीवनाचा मंत्राचा डायस आपली ही पुस्तकं का बनवली गेली हे बघा वयाच्या तेराव्या वर्षापासनं मास्टरभिषण किंवा हस्तमिथन करणं चालू आहे त्या हस्तमिथनामुळे त्यामध्ये वीकनेस आहे बरेचदा काय असतं एक गिल्टी फील येत असतं कारण हे बऱ्याचदा अँटी सोशल ही ॲक्टिव्हिटी असते त्याचबरोबर हे क्रॉनिक हॅबिट लागल्यामुळं त्यांच्या ॲक्च्युअल लाईफ जी आहे मॅरिड लाईफ त्यामध्ये देखील त्यांच्या पार्टनरला त्याचा त्रास असा होतो की ते ॲक्च्युअल ॲक्ट न करता या गोष्टींमध्ये ते रमायला लागतात आणि आणखी त्यांचा एक प्रश्न तुम्ही पाहिला का की त्यांचं जे आकर्षण आहे हे दुसरीकडे चाललेलं आहे तर अशा केसमध्ये ह्या गोष्टी का घडतायत हे बघा तेरा वर्षापासून चालू झालेलं मास्टरबेशन आणि त्याच पद्धतीने त्यांचं जे इम्बॅलन्स आहे अशा गोष्टी राहिल्यामुळं आता परत ते सांगतायत की त्यांचा आहार सकस आहे व्यायाम करतायत मास्टरबेशन कमी झालेलं आहे मी एकच गोष्ट सांगेन स्वतःला डायव्हर्शन करून आपल्या रुटीन आपलं जे क्रियाक्रम आहे फॅमिली आहे मुलं आहे त्यामध्ये समरस होत होत ते जर पुढे गेले तर नक्कीच त्यांना काही अडचण येणार नाही आणि आणखी काही जास्त माहिती पाहिजे असेल तर आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात दिले आहे त्यांनी अग... ते रेफर करावं अगदी प्रश्न खूप आहेत अजून प्रेक्षकांचे फोन पण खूप येत पण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेक घेऊया मात्र ब्रेक नंतर तुम्ही कुठेही जाऊ नका कारण द कॅनोज ब्रेस्ट काय असतात हे आपण डॉक्टर साहेबांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत आणि ते नॉर्मल असतात का हे सुद्धा जाणून घेणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त सुखी जीवनाचा मंत्र ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुखी जीवनाचा मंत्र या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत थेट प्रश्नाकडे जाऊया कृष्णा कांबळे कोल्हापूरवरून आपल्यासोबत कृष्णा प्रश्न विचारा सर माझी मुलगी आता चौथी पाचवीला आहे ओके तर तिची उंची असं कमी आहे मी इंजेक्शन वगैरे देऊन तिचा कोर्स पूर्ण केला तरी पण उंची वाढत नाही सर त्यासाठी काय उपयोग अच्छा अच्छा ओके ना... आता तिला मी कराटेला पण घातलेले आहे काय केलेले कराटे के कराटे कोर्स कराटी कोर्सला घातलेला आहे बरोबर आहे वेटिंग जास्त आहे तिचं बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही काही कंजेनायटल कंडिशन असतात ज्यामध्ये की ग्रोथ हार्मोन ग्रोथ हार्मोनचा प्रॉब्लेम असल्यामुळं या ठिकाणी उंचीही कमी झालेली असते त्यांनी सांगतायत त्यांना ग्रोथ हार्मोन देखील देण्यात आलेले आहेत ते सांगतायत जाडपणा आहे लठ्ठपणा आहे त्यामुळे त्यांनी कराटे किंवा एक्झरसाईजसाठी टाकलेलं आहे या ठिकाणी एन्डोक्रायनॉलॉजीचं ओपिनियन घेऊन नक्कीच ते वेगवेगळे ज्या लेवल्स आहेत हार्मोनच्या ते नॉर्मल करणं त्यांना तिचे सप्लिमेंटेशन देणं आता हे ॲडिशनल एक्झरसाईज वगैरे त्यांना बाकीचं मेंटेनन्स आणि बॉडी शेपसाठी नक्कीच कामाला येईल पण या ग्रोथसाठी रिसर्च व्यवस्थित हे जे ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्टेबल्स आहेत किंवा जो कोर्स का? आहे त्यांना कम्प्लीट करायला लागेल ते नक्कीच तज्ज्ञांना भेटावं का कारण पुढं चालून आणखी वेळ वाढल्यानंतर पाळी येणे आहे त्यानंतर तिचं पुढचं वैवाहिक जीवन आहे ह्या गोष्टींमध्ये काही अडचणी येऊ नये जास्ती पूर्वतच काळजी घेतलेली अतिशय चांगला आहे अगदी ब्रेकवर जाताना आपण एक प्रश्न सांगितला होता प्रेक्षकांना की द कॅनॉज ब्रेस्ट काय असतात आणि ते नॉर्मल असतात उत्तर आता डेफिनेटली द कॅनोज ब्रेस्ट या सत्तावीस प्रकारापैकी कॅनोज कॅनोज म्हणजे काय कॅनोज म्हणजे एक होडी असते होडी म्हणजे अशा होडीच्या आकाराची जेव्हा ब्रेस्ट असतात तेव्हा असं वाटायला लागतं की याचा डेव्हलपमेंटच झालेलं नाही किंवा याचा आकार एकदम लॅटरली आणि असा लिफ्टेड आणि होडीसारखा आहे तर असे पार्टनर येतात बऱ्याचदा की सर म्हणे हे काही मला व्यवस्थित वाटत नाही अॅबनॉर्मल आहे आणि मला राहायचं नकोच मला डिवोर्स पाहिजे असं अजिबात करायची गरज नाही म्हणून तर हा टॉपिक घेतलेला आहे की प्रत्येक शरीरामध्ये जसे वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे आकार असतात समजा पुरुषांमध्ये आपण पाहिलं लिंगाचे विभिन्न आकार मग हे वेगळे असेल तर काय करणार तर एकच सांगेन असे कॅनॉज बेस्ट होळीसारखे दिसणारे बेस्ट हे टोटली नॉर्मल असतात काही बदल करायचं असेल तर नक्कीच तज्ञांना भेटल्यानंतर त्याचा उपचार मिळून जाईल अगदी आणि आता वळूयात इंटरेस्टिंग पार्ट जो आपल्या शोचा आहे क्वीज कडे येस yes, नक्की मागच्या भागातल्या विजेत्यांचं नाव तुम्ही नक्कीच नक्कीच डेफिनेटली मिस्टर जगधने साताऱ्याचे आपल्या सेंटरला आले त्यांनी पुस्तक घेतलं गिफ्ट घेतलं त्याचबरोबर आता नवीन प्रोटीन्स निघालेले आहेत त्या प्रोटीन्समध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट ज्यामुळे की त्याची पावर आहे किंवा त्याचबरोबर मी असं सांगेन की त्यांना एक प्रकारचं फ्रेशनेस वाटणारे असे एलिमेंट देखील टाकलेले आहेत ते त्यांनी नेलं त्यांनी आनंद व्यक्त केला आणि अशाच प्रकारे सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला एक चिठ्ठी काढायला एक घ्या एक चिठ्ठी काढून घ्या काढून द्यायला मिक्स करा हो आणि पाहूया त्याचा नक्की विजेता कोण आहे आणि त्यांना हे नवीन आलेलं प्रोटीन नक्कीच गिफ्ट मिळणार आपण आता गेलो लातूरला दिलीप आगळे दिलीप आगळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं द रोबोट्स ब्रेस्ट काय असतात व ते नॉर्मल असतात का रोबोट्स ब्रेस म्हणजे काय यांनी उत्तर दिले अतिशय अचूक उत्तर आहे बॉक्स टाईपमध्ये एखाद्या चौकोनी आकाराचे असणारे ब्रेस्ट हे जे ब्रेस्ट असतात हे देखील टोटली नॉर्मल असतात रोबोट्स का म्हटलं आहे ते स्टॅटिक आहेत पण त्यात काही बदल करायचा असेल तर तज्ज्ञांना भेटून सेक्सॉलॉजी अँडॉल सी भेटून त्यात बदल करू शकतो आणि अशाच प्रकारे सहभागी व्हायचा असेल क्वीजमध्ये तर तर प्रश्न घ्यायला लागेल नक्कीच बिलकुल तर तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला विचारतो द कॅनोज ब्रेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का हे उत्तर द्यायचे तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत तुम्ही मेल करा डायरेक्टली फोन लावा टेक्स्ट मेजेस करा व्हॉट्सअप करा आणि अशा पद्धतीनं कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा जेणेकरून जे तुम्ही सहभाग घेता हेच या कार्यक्रमाचं मोठं सौंदर्य आहे आणि अतिशय सायंटिफिक बेसवर तुम्ही प्रश्न विचारता त्याची उत्तर देखील तुम्हाला मिळतात आणि अशा पद्धतीने सहभाग घेऊन आपलं जीवन सुखी करून घ्या अगदी डॉक्टर साहेब तुम्ही खरंच वेळात वेळ काढलात आणि खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्वाचं मी वारंवार म्हणतोय की ऑथेंटिक आणि शास्त्रीय मार्गदर्शन जे सध्या अवघड आहे कारण या सोशल मीडिया व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फेसबुक युनिव्हर्सिटी या जगामध्ये तुम्ही आलात आणि प्रेक्षकांना खूप चांगलं आणि सकारात्मक मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद यानंतर सुखी जीवनाचा मंत्र या खास कार्यक्रमामध्ये येतच थांबूया ताज्या बातम्यांसाठी भाग सामटी